नमस्कार, जनपरस लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडं खास पाहुणे आलेले आहेत. महसूल मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या सोबत आहेत. सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेऊन सांगलीमध्ये प्रथमच मोठा धमाका च्या साधारण 1500 कोटी केलेला होता. काँग्रेसचे आजी माजी महापौर आणि सभापती आणि मोठं खिंडार पाडण्यात यश मिळवलं. अजून सुद्धा अनेक काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तर त्यांची रणनीती नेमकी महापालिका निवडणुकीत काय आणि राज्याचे थोडे प्रश्न असं आपण त्यांना विचारूया. दादा, तुमचं जनप्रस्तावमध्ये स्वागत आहे. आता महापालिकेमध्ये तुम्ही आता सातत्याने गेली 2-3 महिने तुम्ही स्वतः प्रयत्न करताय. मिरजेमध्ये तुमचे अनेक कार्यक्रम झाले, सांगलीमध्ये कार्यक्रम झाले. तुम्ही स्वतः जबाबदारी ही घेऊन प्रथमच इतिहासात प्रथमच भाजपनं मुलाखती घेतल्या असं इतिहासात पहिल्यांदाच झालं यावर्षी. दरवेळेला भाजप उमेदवार देतो अशी परिस्थिती होती, पण यावेळेला भाजप मुलाखती लिहायला गर्दी पण प्रचंड आणि खूप रिस्पॉन्स पण आहे. आणि भाजप यावेळेला निवडणूक कुठल्या परिस्थिती जिंकायची ह्या ताकदीने उतरलं. तर नेमकं तुमची काय याच्यामध्ये तुम्हाला जाणवतं याच्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या, त्या ग्रामपंचायतीच्या असू देत, पंचायत समितीच्या असू देत, जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, अगदी पुणे, पिंपरी, सोलापूर सगळ्या महानगरपालिका, अगदी कोल्हापूरसुद्धा दोन नगरसेवक कमी पडले. 3-4 वर कधी गाडी जात होती, 33 वर गेलो आपण. ह्या सगळ्या निवडणुका आपण जिंकतो त्याचं कारण असं की लोकशाहीमध्ये जोपर्यंत सर्वदूर कॉमन गव्हर्नमेंट राहत नाही, केंद्रात BJP, राज्यात BJP आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा BJP, असं झाल्याशिवाय विकास निधी आणायला, विकास कामं करायला सोपं राहत नाही. उदाहरण सांगायचं तर कोल्हापूर महानगरपालिकेत आमचे 33 नगरसेवक आहेत, 2 कमी पडले त्यामुळे महापौर झाला नाही. पण तरीही सरकार असूनसुद्धा आम्हाला वेगवेगळ्या विकास कामासाठी NOC मिळत नाही. याच्या घंटांना माहिती आहे की याचं श्रेय हे BJP जाणार आणि आज 2 कमी पडले, उद्या यांची सत्ता येईल, उद्या विधानसभा यांची लागेल. आणि त्यामुळे कॉमन सरकार नसली तर ज्याला अडवणं म्हणतात एकमेकाला ते खूप होतं. आणि महानगरपालिकांना स्वायत्तता इतकी आहे की मुख्यमंत्रीसुद्धा काही करू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी 20 कोटीचा निधी इथे दिला तर NOC जर मिळाला नाही तर तो निधी वापरला जात नाही. आणि त्यामुळे शेवटच्या 2 महानगरपालिका ह्या टर्ममध्ये राहिल्या, जळगाव आणि सांगली, त्या दोन्ही जिंकण्याचा पूर्ण चंग आम्ही बांधलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदय हे कोऑर्डिनेट करतायत आणि आम्ही जिंकणार. नाही, तुम्ही आता भाजप आणि राष्ट्रवादी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही नगरसेवक घेतले त्याच्यामध्ये आणि आता आणखी पण काही त्याच्यामध्ये, मग ते गडकरी साहेबांनी सांगितलं आम्ही वाल्याचे वाल्मिके करतो, त्या पद्धतीने काही लोक इकडे घेतल्यानंतर, म्हणजे मध्यंतरी भाजपला एक उमेदवार द्यायचा होता, तो 70 घेऊन फिरला आणि मग गुन्हेगारीचा असा विषय झाला आणि बाहेरच्या लोकांमुळे काही निष्ठावान पण नाराज झाले. तर याचा समतोल दादा कसा आणणार, काही निष्ठावान नाराज झाले? जी लोकशाही आपण स्वीकारली आहे त्याच्यात किती जण तुमचे निवडून आले याला महत्त्व आहे. एक काळ असा गेला जनसंघाचा, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी झाली, जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी. एक काळ असा गेला की ज्याच्यामध्ये आपलं संघटन वाढवण्यासाठी निवडणूक लढवायची. आता असं करून चालणार नाही, आपल्याला त्या त्या शहराला, त्या त्या राज्याला, देशाला एक दिशा देण्यासाठी निवडणूक लढवायची असेल तर ती निवडणूक जिंकायला पाहिजे. याचा अर्थ काही ॲडजस्टमेंट स्वीकारायचे असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु ज्यांना निवडून येण्याचं मेरिट आहे. पण दुसऱ्या बाजूने फार ब्लॅक इमेज नाही आहे असा तो, म्हणजे या दोन्हीतली रेषा जी आहे ती अस्पष्ट आहे. आणि त्यामुळे निर्णय करणाऱ्या कार्यकर्त्यांना खूप विचारपूर्वक निर्णय करायला लागतो. परंतु दोन्हीचा समतोल साधून की तो निवडूनही येऊ शकतो आणि त्याची इमेज फार ब्लॅक नाही आहे असा बॅलन्स साधून जावं लागतं. आणि त्यामुळेच सांगलीसारख्या ठिकाणी जिथे कधीच 5-6 नगरसेवक निवडून झाले नाहीत आणि आम्ही स्वप्न पाहतो की आमचे 40 हवेत आणि 40 येऊन आमचा महापौर व्हावा, तर याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते जे चांगले आहेत, अतिशय प्रामाणिकपणे काम करणार आहेत, पण निवडून येणं आणि काम करणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कार्यकर्ताही चांगला आहे, निवडून येऊ शकतो असे कोणी सांगावंच लागत नाही, स्वाभाविकपणे त्यांना उमेदवार मिळणारच आहेत. पण काही ठिकाणी जिथे समोरच्यांना टक्कर द्यायला आपल्याला तर चांगला उमेदवार हवा असेल आणि समोरच्या पक्षातून यायला तयार असेल, त्याची इमेज बरी असेल, त्याचं घ्यायला काहीच अडचण नाही. तरी खळखळ होईल, खळखळ प्युअरली 78-78 तिकीटं भाजपच्या कार्यकर्त्यांना दिली तरी खळखळ होईल. 78च कार्यकर्ते नसतात ना, 800 कार्यकर्ते असतात. तर 78 मिळाले की 79 नाराज होणारच असतो. तर निवडणुका हा सगळ्यांना समाधानी करण्याचा एक्झरसाईज नाही. काही जण समाधानी होतात, काही जण असमाधानी असतात, त्यांना समजावणं हेच निवडणुकीचं तंत्र आहे.
पण भाजपमध्ये आता काही लोक यायला त्यांना काही ना गुन्हेगारी पार्श्वभूमी काही जणांना पूर्वी भ्रष्टाचार आरोप झाले, मग हेच जर आरोप असतील तर मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आरोप काय करणार पुढे? नाही म्हणून म्हटलं की प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक, मी नावं सांगू शकत नाही, पण याला तयार होते. त्यांना आम्ही अतिशय नम्रपणे सांगितलं की नाही, तुम्ही डायरेक्ट बीजेपीमध्ये येणं हे आम्हाला नाही सोयीचं. बेटर वे तुम्हाला असं वाटतंय ना किंवा आम्हाला निवडूनच यायचं आहे, तर तुम्ही तुमचं निवडून या, नंतर काय करायचं ते बघू. पण आम्हाला निवडणूकपूर्व चांगले चेहरेच घ्यायचे, त्यामुळे एखादा असा चेहरा तुम्ही म्हणता तसं निगेटिव्ह आला असेल तर आम्ही त्याचा विचार पुनर्विचार करू. बरं, आता भाजपचा किती जागा मिळतील असं तुमचं आता प्राथमिक, तुम्ही सर्वे 1, 2, 3 सर्वे भाजपचे झाले, तुम्हाला काय वाटते म्हणजे आपल्याला स्पष्ट बहुमत मिळेल या महापालिकेत? आता सध्या आपण प्राथमिक स्टेजला आहोत, त्यावेळेस माझं स्पष्ट मत असं आहे की 78 अगेन्स्ट आपल्याला 40 लागतात, तर आपली क्लिअर मेजॉरिटी येते. आत्ता जो सर्वे आहे तो कितीही जर आपण म्हणू की फेवरेबल टू विरोधी पक्ष धरला, फेवरेबल टू बीजेपी नाही धरला, फेवरेबल टू विरोधी पक्ष नाही, ही जागा त्यांची लागेल, ही जागा पण त्यांची लागेल, असं फेवरेबल टू विरोधी पक्ष धरला तरीसुद्धा बीजेपीच्या 42 जागा लागतील. आणि थोडं फ्री हँडेडली म्हटलं नाही ही लागेल ना, ही लागेल ना, तर ती 50 क्रॉस करू शकते. अचानक राष्ट्रवादीची मदत वगैरे लागली तर काय घेणार समजा लागली तर? नाही, काही कारणच नाही. राज्यात तुम्हाला कसं त्यांनी न मागता पाठिंबा दिला तसं इथं काहीतरी नाही. आता निवडणुकीनंतर काय गणितं होतात यावर सगळं अवलंबून आहे. आज तरी मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी चिन्हावर लढणार आहे, आणि भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच्या जागा 42 किमान आणि 50 कमाल. मी असा दावा करत नाही की 78 77 येतील, त्यावेळेला राष्ट्रवादीची गरज लागणार नाही. दादाकाली तर शिवसेनेचे 2 मेळावे झाले मागच्या वेळेस गजानन कीर्तीकरांनी, आणि ह्यावेळेला सुद्धा तुमच्यावर प्रत्यक्ष टीका केली की तडजोड करणारं नेतृत्व आहे, स्वतः निवडून येऊ शकलेलं नाही, ते काय हे करणार असा आरोप केला त्यांनी. मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो तो मतदारसंघ 5 जिल्ह्यांचा, ज्याच्यात 58 विधानसभा येतात आणि 11 लोकसभा येतात. जनतेतून निवडून आलो ना मी, 6 लाख मतदार आहेत, 6 लाख विधानसभेचे 3 लाख असतात. ते काहीतरी म्हणण्यातून लोक पूर्वीसारखा विश्वास ठेवणार नाही. मी जनतेमधून निवडून आलेलो आहे, आणि एकदा नाही 2 निवडून आलेलो आहे. आता ॲडजस्टमेंटचा विषय आहे. माझं म्हणणं असं आहे की घर जरी चालवायचं असेल तरी तुम्हाला समंजसपणा लागतो, आणि समंजसपणाचा अर्थच असा आहे की एक पाऊल मागे जाणं, आणि असं म्हणणं की बरं ठीक आहे तुझं घर बाबा चल, तरच कुटुंब जाणं, कुटुंबही फुटतं. आणि त्यामुळे समाजामध्ये तुम्ही थोडं फ्लेक्झिबल नाही राहिलात तर तुम्हाला सरकार चालवता येत नाही. ते म्हणजे तडजोड करणार नेतृत्व, मग तुम्ही शिवसेनेशी तडजोड करण्यात अपयशी झाला असं त्यांचं मत आहे काय? नाही, मी शिवसेनेशी तडजोड करण्यामध्ये यशस्वी झालो म्हणून सरकार आहे. हां, मी मला अहंकार बिलकुल नाही, मी अतिशय लो प्रोफाईल बोलतो, परंतु त्यावेळेला समजा माझ्याकडे आणि धर्मेंद्र प्रधानांकडे अमितभाईंनी काम दिलं की काही केल्या सरकार बनायला पाहिजे, तर मी जर तडजोड करणार नसतो, मी प्रत्येक विषयांच्या भांड्यात बसलो असतो, सरकार चालू नसतं. आता बरं, गोपाळ शेट्टीने जो बाब केला त्याच्यामध्ये तुम्ही एक स्टेटमेंट केलं त्यानंतर की अशा प्रकारे व्यक्ती स्वातंत्र्याचा स्तोम होतोय म्हणून तुम्ही केलं, की म्हणजे असे धार्मिक हे भाजपचं मत नाही असं तुम्ही स्पष्ट सांगितलं. त्यानंतर गोपाळ शेट्टी नाराज झाले आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की माझं स्पष्ट मत आहे, मला व्यक्ती स्वातंत्र्य नसेल तर मग मला ते पद नको असं म्हणून खूप नाराजी झाली. तर नेमकं काय त्या विषयावर भाजप अंतर्गत संघर्ष? नाही, भारतीय जनता पार्टीचं राज्याचं नेतृत्व त्याच्यात त्यांना जे काय म्हणायचं म्हणेल. मी काय असा संघटनात्मक दृष्ट्या नेता नाही, मी आय एम नॉट अ स्टेट प्रेसिडेंट. मी माझं मत व्यक्त केलं की आपण सामाजिक जीवनामध्ये वावरताना आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहे, काय बोलायचं याचं स्वातंत्र्य आहे, पण याचा समाज जीवनावर परिणाम काय होतो याचा आपण विचार केला पाहिजे. गोपाळ शेट्टी माझे खूप जुने मित्र आहेत, आणि टी व्हीने विचारलं म्हणून टी व्हीच्या माध्यमातून बोललो, अदरवाईज आमचं डायरेक्ट बोलण्याचं नातं आहे. मी आज फोनच करेन त्यांना की गोपाळजी स्वतंत्र तो सबको आहे, लेकिन हम एक बड़े पार्टी के MP है, प्रतिनिधि है, तो जिससे समाज में कुछ गलत फहमियाँ निर्माण होगी ऐसा हमें नहीं कहना चाहिए. एका बोलायला मग लोकांसमोर असं सबका साथ सबका विश्वास असं मोदीजी म्हणतात, आणि इकडं मात्र असं होतं. त्यामुळे गोपाळ शेट्टींनी मुळात असं म्हटलं नाही, त्यांच्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता. तरीही तो अर्थ निघत असेल तर ते भाजपचं मत नाही. सर, मराठा आरक्षणाबद्दलचा विषय 2 आहेत, म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय आता न्यायालयीन कक्षामध्ये आहे, नेमका आता काय कुठल्या स्टेटसला आहे मराठा आरक्षणाचा विषय? असं आहे, आपल्याला घटनाक्रम माहिती आहे की आधीच्या सरकारने घाईघाईत शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये
मराठा समाजाला 16% आरक्षणाचा निर्णय केला आणि तो कोर्टात टिकला नाही. तो कोर्टात न टिकताना कोर्टाने असं म्हटलं की मराठा समाज मागास कसा हे काही तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत. आणि मग मराठा समाजाला जे घटनेने 50% बॅरियर टाकलेलं आहे ते क्रॉस करून 16 म्हणजे जसं 66 किंवा 52 आहे महाराष्ट्रात ते 68 का करावं हे काही तुम्ही लॉजिकल मांडलं नाही. आणि त्यात आणखीन एक टिप्पणी न्यायालयाने केली की अशा प्रकारच्या एका मंत्र्याच्या अध्यक्षतेखालीच्या समितीने निष्कर्ष काढणं हे आम्ही मानणार नाही. घटनेप्रमाणे मागास आयोगाची नियुक्ती केली पाहिजे, जी नियुक्ती झाली नव्हती ती आम्ही नव्याने केली. मागास आयोगाने निष्कर्ष मांडावा. तो मागास आयोग स्वायत्त आहे, त्याला आपण कंपेल नाही करू शकत 2 दिवसाचा अहवाल देऊन. पण त्यांना साधनं जी आहेत ती सगळी आम्ही पुरवतो आणि त्यातून त्यांनी स्पीडअप करावं असं आम्ही त्यांना सारखी विनंती करतो. तो अहवाल ज्यावेळेला सरकारकडे येईल तेव्हा सरकारने तो स्वीकारायचा असतो. तो सरकारने स्वीकारल्यानंतर कॅबिनेटमध्ये स्वीकारल्यानंतर विधानसभेत स्वीकारून कायदा करायचा असतो. आणि मग त्या कायद्याला कोणी चॅलेंज केलं तर कोर्टात डिबेट सुरू होईल की ज्या डिबेटमध्ये मागास आयोगाचा अहवाल किती योग्य आहे हे सरकारला मांडावं लागेल. आणि त्यामुळे ही लढाई शेवटी कोर्टामध्येच संपणार आणि ती कोर्टामध्ये संपण्याच्या आधीच्या स्टेपमध्ये मागास आयोगाचा अहवाल करण्याचं काम चालू आहे आणि ते गतीने व्हावं यासाठी सरकार आग्रही आहे. साधारण किती महिने लागतील हा सगळा अहवाल असं तुम्ही म्हणतात? परवा कोर्टाने ज्यावेळेला म्हटलं की लवकर करा वगैरे त्यावेळेला मात्र मागास आयोगाच्या अध्यक्षांची अतिशय फॉर्मल भेट आम्हाला करता येत नाही. इन्फॉर्मल भेट घेऊन त्यांना म्हटलं की मग काय आणखी लागेल की ज्यामुळे स्पीडअप करता येईल. त्यांचं म्हणणं असं की ज्या 5 एजन्सीज आम्ही अपॉइंट केल्या डाटा कलेक्ट करायला त्यांचं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे. 31 जुलैपर्यंत कोर्टाने म्हटलं की या 5 एजन्सीचं काम पूर्ण झालं, ते म्हणजे आजच पूर्ण झालं आहे. पण त्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की खूप काम आहे. प्रामुख्याने आलेला डाटा जर त्याचं विश्लेषण करणं, देशभरातल्या वेगवेगळ्या कोर्टाने दिलेल्या निर्णयांचा अभ्यास करणं, म्हणजे आता आपल्याला काही केल्या कोर्टाकडे टिकेल असंच रिझर्वेशन द्यायला लागेल. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं की अजून थोडा वेळ लागेल. आणि 14 ऑगस्टला कोर्टाने ते टाइम टेबल मागितले तर ते देतील टाइम टेबल. दादा, मराठा समाजामध्ये आरक्षणाचा हा विषय आहे पण मुळात हा विषय जर मराठा समाजात तज्ञांची चर्चा केली तर हा प्रश्न जातीचा बरोबर मातीचा पण आहे. म्हणजे जाट गुर्जर असतील, पटेल असतील आणि इथं मराठा असतील, हे सगळे शेतीची निगडीत प्रश्न आहेत. त्यामुळे इथल्या समाजाच्या मागण्या अशा होत्या की शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं किंवा शेतकऱ्यांच्या दाम्पत्याला मोफत आरोग्य सुविधा मिळावी आणि जो शेतकऱ्यांचे उत्पन्न जर तुम्ही परफेक्ट हमीभावानं देत नसाल तर त्यांचा जो खर्च होतो मुलांचं शिक्षण, त्यांचे विवाह, मुलांचे विवाह आणि त्यांचा औषध उपचार खर्च, तर यातला इकडचा भाग जर शासन उचलत नसेल हमीभावाचा तर इकडचा भाग उचलावा. निदान ह्या गोष्टी कराव्यात, म्हणजे त्या शेतकरी दाम्पत्याचा औषध उपचाराचा खर्च, त्यांच्या शेतकरी मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि सामूहिक विवाह सोहळे असा पर्याय मराठा समाजातल्या काही लोकांनी दिला. तर ह्या बाजूने सुद्धा विचार होऊ शकतो का? नाही, बरं झालं तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला की हे सगळं सरकारने केलं. EBC लिमिट 1 लाखाहून 8 लाख केली. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांची मेडिकल आणि डेंटिस्ट्री सहित 50% फी सरकार भरणार. मेडिकलची फी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला, कारण हा निर्णय प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला सुद्धा लागू आहे, डीम युनिव्हर्सिटीला लागू आहे. तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची फी ही 20 लाख 30 लाख 33 लाख असते. 33 लाखवाल्या कॉलेजमधल्या मुलाची फी निम्मी भरायची, म्हणजे 6.5 लाख सरकार भरणार आहे. आणि त्यामुळे 605 कोर्सेस ज्याच्या बाहेर कोर्सेस शिल्लक राहत नाही, ह्या सगळ्या 605 कोर्सेसना 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांची निम्मी फी सरकार भरणार, ज्यावर सरकार 1200 कोटी रुपये खर्च करणार. सेकंड थिंग आरोग्याचा विषय. आरोग्याच्या विषयात तर महात्मा ज्योतिबा फुले योजना अशी आली की ज्याच्यामधले आजार आता 1300 झाले. कधी नी रिप्लेसमेंट पण त्याच्यामध्ये आलं की ज्याचं 1.5 लाखाचं बेनिफिट सरकार देणार. आणि आता नव्याने केंद्राची योजना येईल ती 5 लाखाची आहे की एका कुटुंबाला वर्षभरामध्ये 5 लाखाची आरोग्य सुविधा दिली जाईल, कार्डच दिले जाणार आणि त्यात प्लस मायनस होणार. 5 लाखाने 1 एप्रिलला सुरुवात झाली, आता या घरामध्ये एक ऑपरेशन झालं 60,000 रुपये झाले, मग या घरातलं एक ऑपरेशन झालं 30,000 रुपये झाले, की ज्याच्यामध्ये 10 कोटी कुटुंबांना फायदा मिळेल अशी कल्पना आहे. म्हणजे 50 कोटी लोकांना फायदा मिळेल. मराठा समाजातला तरुण बेरोजगार आहे, त्यांनी धंदे करावेत, उद्योग करावेत आणि त्यातून स्वतःलाही पैसे मिळावेत आणि लोकांना रोजगार मिळवून द्यावा. म्हणून 10 लाखापर्यंत कर्ज बँकेतून घेतलं तर त्याचं व्याज पूर्णपणे सरकार भरणार आहे. पण त्यातही असा विषय असा आला की बा व्याज आणि बेसिक कॅपिटल रिपेमेंट हा पोर्शन 11,000 व्याज जास्त असतं, 9,000 ते सरकारने पहिलं भरावं. आपण तोही परवा निर्णय केला की पहिल्या महिन्यातला हप्ता सरकार भरणार. या आपोआपच पहिल्या महिन्यातल्या हप्त्यामधला व्याज पोर्शन त्याला क्रेडिट मिळणार, जो पुढच्या महिन्यामध्ये त्याला ॲडव्हान्स वापरायला मिळणार. असं मराठा समाजामध्ये रिझर्वेशन मिळण्याच्या आधी ज्या ज्या गोष्टी हव्यात
आता नवा निर्णय केला की आपण महाराष्ट्रामध्ये किमान 10 जिल्हे जे जे ज्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मुलं शिकायला जातात. आता आता एखादं वसतिगृह आम्ही गडचिरोलीला काढायला पाहिजे का तर काढायला पाहिजे काढू, पण पुण्यात शिकायला येतात, मुंबईला शिकायला येतात, कोल्हापूरला शिकायला येतात, सोलापूरला शिकायला येतात. अशा 10 ठिकाणी वसतिगृह आम्ही बांधतो. त्यातली 2 वसतिगृह सुरू झाले, कोल्हापूरला सुरू झालं आणि पुण्याला सुरू झालं. मुंबईमध्ये आता एक जागा आम्ही फायनल केली. त्यामुळे जे जे म्हणून मराठा समाजाला, माझं तर मत असं आहे की आरक्षण मिळाल्यानंतरसुद्धा ह्या फॅसिलिटीज जास्त उपयोगी पडणार, कारण आरक्षण एका मर्यादित लोकांना मिळणार. नोकऱ्यांची संधीच मुळात कमी आहे, नोकऱ्यांची संख्या कमी आहे. आणि 16% म्हणजे किती होतात, समजा मेडिकलच्या सीट 6,000 आहेत तर 6,000 च्या 16% म्हणजे 600 अधिक 300 900 होतील. इथे तर तुम्ही जवळजवळ सगळ्या मेडिकल कॉलेजमधल्या सीट्सना निम्म्या म्हणजे 3,000 जणांची निम्मी फर बी भरायला तयार आहेत, कारण निम्मं रिझर्वेशन असतं SC ST वगैरे. मग 6,000 पैकी 3,000 जागा उरल्या, ह्या 3,000 जागाच्या सगळ्यांची निम्मी फिरायला मिळायला तयार आहेत ना. रिझर्वेशन मिळाल्यानंतर तुम्हाला किती जागा मिळणार आहेत, 1,000 मिळणार आहेत. आणि त्यामुळे रिझर्वेशन मिळालंच पाहिजे. त्याची आवश्यक लढाई कोर्टामध्ये आम्ही लढणार, ताकदीने लढणार, पण त्याआधी सरकार करू शकेल अशा सगळ्या गोष्टी मराठा समाजासाठी सरकार करते. एक आता शेवटचा प्रश्न, सिंचन घोटाळा प्रकरणी दिरंगा होते असं कोर्टानं सांगितलेलं, आता त्याच्याबद्दल नेमकं काय नेमकी तपासाची पोझिशन आहे? नाही, मला असं वाटतं की सिंचन घोटाळ्या विषयामध्ये इतक्या व्हरायटी आहेत त्यात निर्माण झालेल्या घोटाळ्यांच्या, त्या व्हरायटीचा सगळा अभ्यास करून, म्हणजे एक जे ऍफिडेव्हिट आपण सबमिट केलं एक, ते 10,000 पानाचं आहे, इतकी त्याची व्याप्ती आहे. आणि त्यामुळे त्याला वेळ लागतोय, तरी न्यायालयाने हे म्हटल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्पीडअप करायला सांगितलं आहे. पण ह्यात तोच मगाचा विषय मराठा आरक्षणासारखाच, की घाईघाईने अहवाल तयार केला आणि लोक सुटले, असं व्हायचं नसेल तर थोडा डीपमध्ये स्टडी करणं आवश्यक आहे. तर सांगलीला मंत्रीपद मिळणार असं खूप दिवस तुम्ही पण घोषणा करता, लाल दिव्याचे 4-5 वेळा घोषणा झाला, प्रत्यक्षात आता 4 वर्ष होत आले, अजून मंत्रीपद नाही आहे प्रत्यक्षात. काय आम्हाला दर अधिवेशनाला पुढच्या अधिवेशनात असे आमदार सुद्धा आता आशा सोडायला, अशी परिस्थिती आहे आमदारांनी आणि जनतेने आशा सोडू नये. हे अधिवेशन झाल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि त्या सांगलीला नक्की प्रतिनिधित्व मिळणार. आता महादेव जानकरांचा आमदारकीचा विषय झाला, त्यामध्ये सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचं पण आहे, त्यामध्ये महादेव जानकरांना पांडुरंग फुंडकर यांची जागा मिळून पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज राहील असं पण एक प्रकारची हे आहे. नाही, मग तो टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे की त्यांना भाजपच्या चिन्हावर केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने मान्यता दिली आणि ते हटून बसले राष्ट्रवादीच्या तिकीटावर. त्यामुळे आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही राष्ट्रवादी तिकीटावर भरा, पण आता केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने नव्याने निर्णय करायला लागेल की 4 BJP आणि 1 RSS. तो निर्णय आज उद्या होईल आणि महादेव जानकरांनाच ते तिकीट मिळेल, पण हा निर्णय केंद्राने करायचा आहे. आणि त्यामुळे मी आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आणि राज्याच्या अध्यक्षांनी केंद्राला असं म्हटलेलं आहे की आम्ही 5 कोटा आमचा आहे, त्याच्या 6 भरून ठेवतो, तुम्ही निर्णय असं दिलात की नाही जानकरांना त्यांच्या रसापवर भरू द्या तर ते कंटिन्यू होतील, विड्रॉ करेल. तुम्ही म्हणाल नाही बिलकुल नाही, ही मतं आमची आहेत आणि त्यांनी रसापवर का लढवा असं केंद्राने म्हटलं, केंद्राचा अधिकार आहे. तर मग माझे जानकर विड्रॉ होते, पण मला खात्री असे वाटते की जानकरांना ते अतिशय चांगले धनगर समाजाचे नेते आहेत, उत्तम मंत्री आहेत, त्यामुळे केंद्र आमची विनंती मान्य करेल असं मला वाटतं. आपण आला जनप्रास लवेशी बोलला याच्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद.